योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन यो अपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरान तोस्मि। ज्या पतंजलि ऋषींनी मनशांति करता योग, भाषा स्पष्टता आणि शुद्धीकरता व्याकरण आणि स्वास्थ्यासाठी औषधी सांगितली त्या महान पतंजलि ऋषींना प्रथम शतशः नमन। पूर्ण जगाला आज भारताने दिलेले मोठे योगदान म्हणजे समत्वम योगमुच्यते हा योगमंत्र। विश्वकल्याण कामना ही हिंदू संस्कृती तर आहेच, पण 21व्या शतकात आधुनिकीकरणाच्या भिन्न वाटांवर चालणाऱ्या अगणित देशांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्य प्रस्थापित करणाऱ्या आपल्या देशाची सन्माननीय हिंदू परंपरा आहे। ऋग्वेद संहितेमध्ये सर्वप्रथम या योगचा उल्लेख आला आहे। भगवान शिव हे याचे मुख्य दैवत आहेत। आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इतिहास आधी आपण जाणून घेऊ। सप्टेंबर 2014 युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी सर्वांच्या शरीर आणि मनस्वास्थ्याकरता आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला। डिसेंबर 2014 संयुक्त राष्ट्रसंघांनी त्याला मान्यता देखील दिली। आणि मोदीजींची दूरदृष्टी पहा, तो प्रस्ताव त्यांनी जेव्हा मांडला त्याचवेळी त्यांनी या दिवसासाठी तारीख पण योजली होती आणि ती होती 21 जून, कारण या दिवसाचं महत्त्व ते जाणून होते। हा वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि दक्षिणायन आरंभाचा दिवस आहे हे मोदीजींना माहिती आहे। दक्षिणायन म्हणजे नेमके काय, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, याकरता आपल्या चॅनलचा एक व्हिडिओ आय बटनमध्ये देत आहे, तो जरूर पहा। आणि मग आंतरराष्ट्रीय योग दिवस ठरला दिनांक 21 जून। 21 जून 2015 या एकाच दिवशी 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या देशाने प्रस्थापित केले। पहिलं रेकॉर्ड म्हणजे 35,985 लोकांसोबत मोदीजींनी राजपथला योगसाधना केली आणि दुसरं म्हणजे 84 देशांचा यात सहभाग होता। अतिशय यशस्वी सुरुवात या ऐतिहासिक दिवसाची झाली आहे। प्रत्येक वर्षी या दिवसाची एक थीम असते, आपल्याला त्या माहिती आहेत। 2015 योगा फॉर हार्मनी अँड पीस, 2016 कनेक्ट द यूथ, 2017 योगा फॉर हेल्थ, 2018 योगा फॉर पीस, 2019 योगा फॉर हार्ट, 2020 कोविड काळ योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली, 2021 योगा फॉर वेलनेस, आणि यावर्षी 21 जून 2022 या वर्षाची थीम आहे योगा फॉर ह्युमॅनिटी। संपूर्ण विश्वात सुरू असलेली अराजकता, अशांतता, युद्धजन्य परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी नष्ट व्हाव्या आणि विश्वशांती प्रस्थापित व्हावी हेच यामागचे युनायटेड नेशन्सचे ध्येय आहे। मग ह्या सगळ्याच्यात आपण काय करू शकतो? जर संपूर्ण विश्वाने हा योग अंगीकारला आहे तर आपलं पण कर्तव्य आहेच। अगदी कठीण आसनं नाही, तरी निदान सोपी आणि शक्य होतील त्या आसनांचा आपण नियमित सराव करावा, कारण सध्याचा तर नाराच आहे, कराल योग तर राहाल निरोग। काही काही आसनं आहेत जी सोपी आहेत, ताडासन, कोणासन, उत्कटासन, वज्रासन यासारखी आसनं जर आपण रोज केली तर पचनसंस्था तर चांगली राहीलच, पण आपल्या आरोग्यासाठी आपण काहीतरी करत आहोत ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरातले हॅप्पी हॉर्मोन्स सिक्रेट करेल। हेच योग दिवसाचे टॉप सिक्रेट आहे, टू गेट हॅप्पी हॉर्मोन्स सिक्रेटेड। ही योग साधना जी आहे ती सुरू करण्याआधी ऋग्वेद संहितेमध्ये एक प्रार्थना आली आहे। संगच्छध्वं संवदध्वं, संगच्छध्वं संवदध्वं, संवो मनासि जानिताम् देवाभागं यथा पूर्वे, देवाभागं यथा पूर्वे, संजानाना उपासते, संजानाना उपासते, संजानाना उपासते। आज YouTube वरती
बरेच योग शिक्षक आपल्याला योगासनांचा योग्य अभ्यास कसा करायचा हे सांगत असतात. गर्भिणींनी देखील योगसाधना कशी करावी याबद्दल माझ्या एक कॉलीग आहेत डॉक्टर मोहिनी कुलकर्णी. आयुर्मंगलम गर्भसंस्कार हे त्यांचे यूट्यूब चॅनल आहे. हे कुठलंही पेड प्रमोशन नाही, केवळ योग घराघराचा भाग व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांची लिंक देते आहे. आज केलेला सर्वांचा योग साधनेचा संकल्प 21 जून 2023 पर्यंत नियमित केलेल्या योगसाधनेने सिद्धीस जाओ हीच कामना. तुम्ही ज्यांची ज्यांची काळजी करता त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कॉमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर महाराष्ट्रीयन इन युरोप या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.